तारखेला उमेश कोल्हे यांची हत्या झाली, त्यानंतर आम्ही सातत्याने पोलीस आयुक्त आरती सिंग यांना जेव्हा या हत्येसंदर्भात विचारणा केली त्यावेळी ही हत्या रॉबरीतून झाली असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. तत्कालीन पालकमंत्री ठाकूर यांच्या दबावातच गुन्हा दडपण्याचा प्रयत्न सुरू होता. मास्टर माइंड इरफान खान यांच्यासोबत माझे व खासदार नवनीत राणा यांचे कोणतेही संबंध नसून तो काँग्रेसचाच कार्यकर्ता असल्याचा पलटवार अमरावती बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी केलाय. खासदार नवनीत राणा यांनी जे गृहमंत्र्यांना पत्र पाठवले ते 29 तारखेला पाठवले, मात्र 27 तारीख त्यावर अनावधानाने झाली अशी सारवासारव सुद्धा आमदार रवी राणा यांनी केली आहे. आज पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रवी राणा दाम्पत्यावर आरोप करून उमेश हत्याकांड प्रकरणी राणा दाम्पत्यांची चौकशी करावी अशी मागणी केली होती. एक सवाल आहे की 21 तारखेला घटना झाली आणि 21 तारखेपासून तर जवळपास 2 तारखेपर्यंत अमरावतीची पुलीस या प्रकरणाला रॉबरीच्या दिशेने तपास सुरू केला होता. तुमच्याच प्रेशरमुळं अमरावतीच्या CP आरती सिंग या प्रकरणाला जी हत्या झाली, जे खऱ्या अर्थानं नुपूर शर्माची पोस्ट व्हायरल केल्याबद्दल ही हत्या झाली, हा विषय दाबून रॉबरीकडे डायव्हर्ट केला होता. पण 29 तारखेला खासदार नवनीत राणांनी देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांना पत्र पाठवून त्यांना विनंती केली की NIAच्या माध्यमातून तपास झाला पाहिजे आणि NIAची टीम जेव्हा 1 तारखेला येते त्यानंतर 2 तारखेला पूर्णपणे खुलासा होते की नुपूर शर्माची पोस्ट व्हायरल केल्याबद्दल कोल्हेंना हत्या करण्यात आली. त्यावेळेस खऱ्या अर्थानं या पोलिसांचा पर्दाफाश, जे अमरावतीच्या CP जे आहे, ज्या खऱ्या अर्थानं पालकमंत्री यशोमतीताई ठाकूरच्या सांगण्यावर हे प्रकरण दाबण्यामागे लागली होती आणि गेल्या 21 तारखेपासून तर 7 तारखेपर्यंत एवढ्या दिवसानंतर 7 तारखेला अमरावतीच्या माजी पालकमंत्री कोल्हे परिवाराच्या घरी जातात, लपून जातात, छुपून जातात, फक्त याच्यासाठी कुठे त्यांचे मुस्लिमचे मतं खराब झाले नाही पाहिजे. तर मला यांना म्हणणं आहे की हा कार्यकर्ता, मी आपल्याला दावा करतो, काँग्रेसचा सदस्य आहे. सदस्य फॉर्म त्यांनी जो भरलेला आहे त्याच्या संदर्भातसुद्धा थोड्या दिवसात आपल्याला माहिती मिळेल. अनेकदा तो उद्धव ठाकरेंच्या बॅनरवर झलकलेला आहे, त्याचे बॅनरसुद्धा तुम्ही सगळे पाहिले आहे. महाविकास आघाडीच्या बॅनरवर, महाविकास आघाडीच्या कुठल्याही कार्यकर्ता मेळाव्यामध्ये नेहमी हा इरफान आम्हाला दिसलेला आहे आणि माझा कधी कार्यकर्ता होता नाही, कधी कार्यकर्त्यामधून त्याला मी भेटलो नाही आणि कुठल्याही प्रकारचा माझा त्याचा कवडीचाही संबंध नाही. पण मी आपल्याला सांगतो, या सगळ्या गुन्हेगारांना भर चौराहेमध्ये आणून फाशी दिली पाहिजे आणि कोल्हे कुटुंबाची केस फास्ट ट्रॅकमध्ये चालून त्यांना न्याय दिला पाहिजे, ही माझी वारंवार मागणी होती. आणि एक हिंदू असे कोल्हे जे हिंदुत्वाचा विचार घेऊन समोर जात होते आणि त्या हिंदुत्वाचा खून करण्याचं काम ज्या मारेकऱ्यांनी केलं आहे त्यांना फाशी सजा झाली पाहिजे. आणि काँग्रेसचा एकसुद्धा नेता, एकसुद्धा आमदार, पालकमंत्री, माजी मंत्री कोणीही गेल्या 25 दिवसामध्ये कोल्हे कुटुंबाकडे का गेलं नाही? कारण की फक्त काँग्रेसला मुस्लिम मताचं राजकारण खराब नाही झालं पाहिजे, मुस्लिम मताला कुठलं दागबोर नाही लागला पाहिजे, या उद्देशानं एवढी मोठी हत्या झाल्यानंतरसुद्धा यशोमती ठाकूर 30 दिवसानंतर कोल्हे कुटुंबाच्या घरी जाते हे खऱ्या अर्थानं आमचं दुर्भाग्य आहे. जेव्हा 21 तारखेला घटना झाली, वारंवार पोलिसांना विचारलं, CPला विचारलं, त्यांनी सांगितलं तपास सुरू आहे. जेव्हा माहीत झालं की 29 तारखेला उदयपूरची घटना झाली आणि उदयपूरची घटना जेव्हा खासदारांना माहीत झालं, आम्हाला माहीत झालं की ही घटना झालेली आहे आणि त्या आधारावर याचा तपास झाला पाहिजे, कारण कोल्हे हिंदुत्ववादी आहे, तेव्हा माहीत झालं की हे रॉबरीचं केस समजून याला दाबण्याचा प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीचा दबाव, यशोमतीताईचा ठाकूरचांचा दबाव या CPवर आहे. तेव्हा आम्ही देशाच्या गृहमंत्र्यांना विनंती करून NIAकडनं पूर्ण या चौकशीची मागणी केली. NIAची टीम जेव्हा 1 तारखेला येते तेव्हा 2 तारखेला पर्दाफाश होते की नुपूर शर्माची पोस्ट केल्यामुळं कोल्हेंचं हत्या झालेली आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा हे सगळं प्रकरण समोर आलं तर मला असं वाटतं की उदयपूरची घटना जर 28 झाली तर 27 पत्र देण्याचं कारणच नाही आहे. 27 तारीख चुकीच्या पद्धतीनं टायपिंग मिस्टेक झाली होती, 10 मिनिटात ते करेक्शन केली आणि 29 तारीख टाकून ते पत्र व्हायरल केलं आणि अमित शहाजींना सुद्धा फॅक्स केला, मेल केला आणि त्यांच्याकडे सुद्धा पोहोचवण्यात आलं. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर,
मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश। पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।